कराड येथील कॉटेज हॉस्पिटल मधील कॅथलॅब स्थलांतराचा निर्णय शासनाने स्थगित करावा अशी मागणी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. याबाबतचं पत्र त्यांनी मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांना देखील दिलं आहे. कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात कॅथलॅब सुरू करण्याचा निर्णय मागील काही महिन्यापूर्वी शासनाने घेतला होता, पण 2 दिवसापूर्वी शासन आदेश काढून कॅथलॅब सातारा जिल्हा रुग्णालयात स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तो निर्णय शासनाने तात्काळ मागे घ्यावा याबाबत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांना पत्र दिलं आहे. या पत्रात आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मागणी आणि सूचना केली आहे की कराड येथे उपजिल्हा रुग्णालय असून शासनाच्या कॅथलॅब स्थलांतरित करण्याच्या निर्णयामुळे कराडसह सातारा, खटाव, वाळवा, शिराळा, कडेगाव, पाटण या 7 तालुक्यातील रुग्ण उपचाराला मुकणार आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे उच्च रक्तदाब, मधुमेहाच्या रुग्णांसह वृद्धपकाळाने हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. या रुग्णांसाठी कॅथलॅबची गरज लक्षात घेता कराड उपजिल्हा रुग्णालयातील मंजूर कॅथलॅब स्थलांतर करण्याचा निर्णय शासनाने मागे घ्यावा. शासनाने हा घेतलेला निर्णय या परिसरातील रुग्णांच्या दृष्टीने गैरसोयीचा आहे. राज्य शासनाने जिथे कॅथलॅब तसेच वैद्यकीय महाविद्यालय नाहीत अशा 19 ठिकाणी कॅथलॅब उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली होती. त्यानुसार राज्य आरोग्य हमी सोसायटी यांच्याकडून उपलब्ध झालेल्या ₹331 कोटी एवढी रक्कम कॅथलॅब करता वापरण्यास विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात आली होती. सदर मंजूर 19 कॅथलॅबपैकी सिंधुदुर्ग व कराड येथील कॅथलॅब स्थलांतर करण्याचा शासन आदेश नुकताच प्रसिद्ध झाला आहे. त्या शासन आदेशामुळे कराड शहर व परिसरातील जवळपास 6 तालुक्यातील रुग्णांना माफक दरात मिळणाऱ्या उपचार सुविधेला मुकावे लागणार आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील व सातारा जिल्ह्याच्या अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या कराड शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील असलेली कॅथलॅब सुविधा स्थलांतर करण्याचा शासनाने निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा अशी मागणी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. KMS News, स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे.